मला आज मी तुमच्यासमोर येण्याचं कारण काय की काल जो निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिला, शिवसेनेचं नाव गोठवलं, शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे गोठवलं, म्हणजे आज देखील ते निवडणूक चिन्ह धनुष्य बाण ज्याची शिवसेना प्रमुख मनोभावे पूजा करत होते त्याची पूजा आजही होते त्यांच्या देवऱ्यात, तो धनुष्यबाण आजही आहे. पण 40 डोक्याच्या रावणाने प्रभू श्री रामचंद्राचं धनुष्यबाणही गोठवलं. ह्याच्यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेलं रक्तच पाहिजे. कारण शिवसेना म्हटल्यानंतर सळसळटं आणि तापलेलं रक्त, गोठलेल्या रक्तवाल्यांचं इकडे कामच नाही. उलट्या काळजाचे ज्याला म्हणतात ना, काळीज आहे पण उलट आहे. अशी ही जी काही एक माणसं आणि त्यांचा जो कंपू सध्या फिरतोय, मला दुःख त्याचं होतंय. राग तर आलेलंच आहे पण दुःख त्याचंच होतंय की ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय जन्म दिला, जी शिवसेना तुमची राजकीय आई आहे, त्या आईच्या काळजात म्हणजे कट्यार काळजात घुसली. हे जे काही नाटक आणि मध्ये चित्रपट येऊन गेला, यांनी कट्यार आपल्या आईच्याच काळजात घुसवलेली आहे. अशी ही उलट्या काळजाची माणसं ज्यांनी शिवसेना हे पवित्र नाव गोठवलं, शिवसेनेचं धनुष्यबाण हे पवित्र निवडणूक चिन्ह गोठवलं, आनंदाने उकड्या फुटत असतील त्यांना. पण त्याहीपेक्षा त्यांच्या मागे जी महाशक्ती आहे तिला जास्त आनंद होत असेल की बघा, आम्ही करून दाखवलं, जे आम्हाला जमलं नाही ते आम्ही त्यांचीच माणसं फोडून त्यांच्याच माध्यमातून आम्ही करून दाखवलं. कशी ही माणसं, काय मिळवलं तुम्ही? ज्या शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला, ज्या शिवसेनेने मराठी मनं पेटवली आणि हिंदू अस्मिता जपली, त्या शिवसेनेचा तुम्ही घात करायला निघालात. ते शिवसेना हे पवित्र नाव तुम्ही गोठवलं, काय मिळणार आहे तुम्हाला? आज नाही म्हटलं तरी मराठी माणसाची एक भक्कम एकजूट शिवसेनेने केलेली, ती एकजूट तुम्ही फोडायला निघालात. नाही म्हटलं तरी कोणाची हिंमत नव्हती या देशामध्ये मी हिंदू आहे म्हणण्याची, ती हिंमत ज्या शिवसेना प्रमुखांनी दिली ती हिंमत तुम्ही गोठवलीत. हे हिंदुत्व असंच उभं राहिलेलं नाही आहे. त्याच्यासाठी शिवसेना प्रमुखांनी अंगावरती धोके स्वीकारलेले आहेत, पत्करलेले आहेत. आम्ही कुटुंबसुद्धा सुरक्षित राहतो सुरक्षा व्यवस्थेत. कारण काय? कारण नाही म्हटलं तरी ह्या धमक्या आणि अतिरेक्यांचा धोका, त्यात आम्ही हे सगळं करत पुढे जात असताना मुळामध्ये शिवसेना आणि तुमचा नावाचा संबंध काय? जे नाव माझ्या आजोबांनी दिलं, जे नाव माझ्या वडिलांनी रुजवलं आणि तेच विचार घेऊन मी पुढे जात असताना तुम्ही त्याचा घात करतात. आज अनेक जणांचे मला फोन आले, अनेक जण मला सांगतायत, अक्षरशः काही जण रडतायत. मी त्यांना सांगतोय की काही काळजी करू नका, ही संकटं अशीच असतात. ही संकटं येतात आणि जातात, पण ह्या संकटामध्ये सुद्धा एक संधी दडलेली असते. ती संधी मी शोधतोय आणि त्या संधीचं सोनं करून मी दाखवणार आहे. मी पक्षप्रमुख झाल्यानंतर मी आठवण माझी जी सांगत होतो ती हीच सांगत होतो की शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ ज्या वेळेला फोडला तो ती वेळ सकाळची 9:30 असेल. आणि घरची आम्ही सगळी लोकं होतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून तो नारळ वाढवला गेला. आणि त्या नारळातून जे पाणी उडालं त्याचे तुषार माझ्या अंगावरती उडाले. एक क्षणभर जरा अचानक सगळं घडल्यामुळे अंग शहारलं होतं, पण मला कल्पना नव्हती, कारण मी तेव्हा 6 वर्षाचा होतो, की त्या नारळातून उडालेले पाण्याचे तुषार मला त्या पाण्याने एवढे चिंब भिजवून टाकतील याची मला कल्पना नव्हती. की म्हणता मला पक्षप्रमुख पद स्वीकारावं लागलं, मुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं, आणि ही पूर्ण जबाबदारी मी एका जिद्दीने पुढे घेऊन जातोय. त्यावेळेला त्या पाण्याने मला भिजवलं होतं. आज शिवसेनेच्या किंवा शिवसेना प्रेमींच्या अश्रूमध्ये मी भिजतोय. आणि ते अश्रू केवळ दुःखाचे नाहीत, उद्वेगाचे आहेत, रागाचे आहेत, चिडीचे आहेत, की काय ह्यांना काय सारायचं आहे नेमकं. आणि मला वाटतं त्यांनाही अजून कळलेलं नाही की नेमका त्यांचा उपयोग, जो मिंदेगट आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय, की भारतीय जनता पक्ष कसा करून घेतोय. याचंच उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय, पट्टे तर बघा. अनेकदा TV आपण सुरू केल्यानंतर जाहिराती बघतो, अनेक वेगवेगळ्या गोष्टींच्या जाहिराती असतात, पंख्याच्या असतात, गाडीच्या असतात, सरबताच्या असतात. मी एक जाहिरात बघितली, आपणही सुद्धा बघितली असेल, अमिताभजी एका सरबताची जाहिरात करतायत. आणि त्या सरबताची जाहिरात केल्यानंतर आपण ते सरबत किंवा ती सरबताची बाटली विकत घेतो. मग त्या सरबताची जी बाटली असेल त्याची किंमत देऊन चांगल्या मोठ्या दुकानातून तो विकत घेतो. बाटली घरी आणल्यानंतर ती जपून वापरतो, फ्रीजमध्ये ठेवतो. परंतु त्या बाटलीतलं सरबत संपल्यानंतर ती बाटली
कचऱ्याच्या टोपलीत फेकून देतो, कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो, तसं त्यांचं होणार आहे. यांचा उपयोग ज्या क्षणी संपेल आणि तो आता संपत चाललेला आहे, कारण चिन्ह गोठवलं, आता आणखीन काय राहिलेलं आहे? जो गोंधळ घालायचा होता तो घालून झालेला आहे, आता यांचा उपयोग काय राहिलेला आहे? पण मला खात्री आहे आणि ते मी बघितलेलं आहे, शिवतीर्थावरती अनुभवलेलं आहे, की सगळेच काही आपमतलबी नसतात, सगळेच काही स्वार्थी नाही आहेत. मुळामध्ये निष्ठा ह्या विकल्या जाऊच शकत नाहीत आणि निष्ठा ह्या विकत घेता येऊच शकत नाही, हे परवाच्या शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यात आपण सगळ्यांनी दाखवलेलं आहे. ही सगळी निष्ठावान माणसं माझ्यासोबत आहेत आणि मला खात्री आहे की आजसुद्धा जे काही चाललेलं आहे फार विचित्र आहे, ज्याचा उल्लेख मी परवाच्या मेळाव्यात केला, की शिवसैनिकांना आता दमदाट्या सुरू आहेत. शिवसैनिकांना दमदाट्या म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये जे इंदिरा गांधींनी केलं नव्हतं ते तुम्ही केलं. शिवसेनेला तेव्हा इंदिरा गांधींकडे एक प्रस्ताव गेला होता, ही शिवसेना प्रमुखाने सांगितलेलीच आठवण आहे, की शिवसेनेवरती बंदी घाला ही मागणी त्यावेळेला इथल्या काही स्थानिक नेत्यांनी केली होती इंदिरा गांधींकडे पंतप्रधान असताना. पण इंदिरा गांधींनी ते बघितलं आणि शिवसेनेवरती बंदी घालायची नाही हे त्यांनी सांगितलं होतं. याचा अर्थ असा नाही की शिवसैनिकांना त्रास नाही झाला. त्याही वेळेला शिवसैनिकांना त्रास होत होता, स्थानबद्धता हे चालू होतं, तडीपाऱ्या होत होत्या, खटले दाखल केले जात होते, पण तेव्हा सरकार हे काँग्रेसचं होतं. आज जे बोंबलत आहेत की तुम्ही काँग्रेससोबत गेल्यामुळे हिंदुत्व सोडलं, तेव्हा तर काँग्रेस आणि आपला काही संबंध नव्हता. पण काँग्रेसनी कधी शिवसेनेवरती बंदी घालण्याचा विचार नव्हता केला. आज तुम्ही ज्यांच्यासोबत गेलेला आहात तुमचा हेतू आता स्पष्ट झालेला आहे, तो हेतू शिवसेना संपवण्याचा आहे. मग जे काँग्रेसनी केलं नाही ते तुम्ही करता आहात, गुन्हेगार कोण आहे, पापी कोण आहे, काँग्रेस का तुम्ही? बरं, विशेष म्हणजे ज्या शिवसैनिकांच्या मेहनतीवरती, ज्या शिवसैनिकांनी रक्त आटवलं, घाम गाळला, घरादाराची पर्वा न करता तुम्हाला मोठं केलं, त्या शिवसैनिकांना आज इकडे नाही तर तुझ्या केसेस काढतो, तुला तडीपाऱ्या लावतोय, ही कोणतं हे कोणतं हिंदुत्व? एवढी सुद्धा माणुसकी तुमच्यात शिल्लक नाही राहिली? शिवसैनिकांना छळता तुम्ही, ठीक आहे. दिवस उजाडत असतो, दिवस मावळत असतो, मला मोठं भाषण काही करायचं नाही, पण मी कुठेही डगमगलेलं नाही आहे, कारण मुळामध्ये माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी मला शिकवलेलं आहे आत्मविश्वास. जर तुझ्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुला कोणी अडवू शकणार नाही. मी जगाच्या पाठीवर जातच नाही आहे, मी माझ्या घरामध्येच आहे आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे, आणि आत्मविश्वास ठासून भरला आहे सोबत. सगळे तुमच्यासारखे आत्मविश्वासाने ठासून भरलेले शिवसैनिक, जीवाला जीव देणारे माझ्या माता भगिनी आणि बांधव असल्यानंतर मी डगमगणार नाही आहे, तुम्ही डगमगायचं नाही आहे. अनेक जणांना फोन येत आहेत, बघा आता काय होणार, काय होणार, तुम्हाला वाटलं होतं धनुष्यबाण तुम्हाला मिळेल, नाही मिळालं, गोठवून टाकलेलं आहे.